मध्यंतरी तुमच्या गावामध्ये काही पाण्याच्या टाक्या कावा गागरे यांच्या मार्फत इथे आल्या, त्यावेळी सुनीताताई बोराडे कावा गागरे त्या कार्यक्रमाला होते, तिथं तुम्ही उपस्थित होता, तुम्ही तिथं भाषण केलं, अनेकांच्या भुवया उंचवल्या की गुरुजींच्या मनात नेमकं काय चाललंय, शिवसेनेच्या संपर्कात आहेत किंवा कसे? असं आहे, शिवसेना हा पक्ष आहेच वाद नाही, त्यांच्या परिणाम तो पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे, आमच्या परिणाम पक्ष आहे, प्रत्येकाचे वैचारिक मतभेद वेगवेगळे आहेत, वैचारिक विचार वेगळे. तसं जर म्हटलं तर बाळासाहेब शिव ठाकरे यांचं भाषण आणि त्यांचे मार्मिक वाचणारा मी त्यावेळा विद्यार्थी जीवनातला माणूस आहे, त्यांचे विचार मला पटतात नाही असं नाही, पण मी माणूस आहे राष्ट्रवादीचा, त्यामुळं हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा माणूस आहे. तो जो कार्यक्रम झाला तो माझ्या गावात होता, माझ्या गावात येणारा माणूस, मग तो जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, विरोधी पक्षाचा असो, पण मी ज्या गावाचं एक नागरिक आहे, आज जरी मी माझे सरपंच झालो असेल तरी पण ज्येष्ठ नागरिक आहे मी, त्याचप्रमाणे हा प्रथम नागरिक म्हणून मी इथे. गुरुजी तुम्हाला एक मिनिट थांबवतो, तुम्ही एक जंटलमन आहात. अच्छा. त्या कार्यक्रमाला सुनीताताई बोराडे होत्या, कावा गागरे होते, निवडणुकीचं वारं वाहतंय, लोकांच्या मनात काय चर्चा होईल हे तुम्हाला कळत नव्हतं असं नाही? बरोबर आहे. धाडस केलं नाही. प्रश्न असा आहे की ती माझ्या गावात आली होती, ती जी भूमिपूजन होत होतं किंवा ती योजना जी राबवत होती ती माझ्या गावात राबवत होती, आणि गावाचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी माझ्याप्रमाणे माझ्या साठक्या आणि कावा गागरे आपण समजू शकतो, सुनीताताई बोराडे पण होत्या, त्यांच्या बरोबर आलेल्या होत्या. कावा गागरेंबरोबर अप्रत्यक्षपणे प्रचार करतात शिवसेनेचा. हा नाही, ते कावा गागरेंच्या बरोबर त्या आल्या होत्या. आलेला मेहमान किंवा आलेला पाहुणं त्याला आपण नाकारू शकत नाही. माझ्या गावातला कार्यक्रम होता, त्या आल्या त्या ठिकाणी, त्या उपस्थित होत्या, त्या उपस्थित असल्यामुळं त्यांच्या उपस्थितीत माझ्या उपस्थितीत आणि कावा गागरे जरी असते ते आज पक्ष वेगळा असेल, त्यांचा वेगळा आहेच पक्ष, त्यांचा वेगळा माझा वेगळा आहे, परंतु ते पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आले. माझी पंचायत समिती सदस्य होते, पंचायत समिती सदस्यांचा पंचायत समितीच्या स्कीमचा उद्घाटन करण्याचा किंवा योजना कार्यान्वित करण्याचा तसा काही संबंधच नाही. नाही नाही, तसा संबंध नाही, आणि मुळात म्हणजे नारळ मी फोडलेला आहे. ते जरी असले तरी ते माझे सदस्य होते म्हणून ते उपस्थित राहिले. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न केले होते पाठीमागे, त्यामुळे ग्रँट आलेली, ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केले असतील. ऍडव्हान्टेज ते घेणार म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज शिवसेनेला जाणार नाही, असं नाही होऊ शकत. ते जरी शिवसेनेचा असेल तर सरपंच मूळचा राष्ट्रवादीचा आहेच ना, म्हणजे त्यांनी शिवसेने म्हणून जर उपस्थित राहिले तर मी माझ्या गावचे काही नागरिक हे राष्ट्रवादीचे तिथं उपस्थित होते, मग त्यामुळे असं नाही म्हणता येईल का बाबा ते शिवसेनेचेच होते आणि मी राष्ट्रवादीचा असं नाही. लांडे गुरुजी शिवसेनेच्या संपर्कात ही केवळ अफवा? नाही नाही नाही, शिवसेनेच्या संपर्कामध्ये मी जाऊ शकत नाही. मी एकमेव राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि माझी जी भूमिका आहे, मी मुळात आंबेडकर शाहू महाराज फुलेंच्या विचाराचा माणूस आहे, आदिवासी माणूस आहे, आणि मी तर पक्ष म्हणून तर शिवसेनेकडे जाऊ शकत नाही कारण त्याची वैचारिक पातळी वेगळी. मी तुम्हाला सांगितलं बाळासाहेबांचे विचार मला पटतात, तर बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणून बरोबर जायचं नाही. नाही नाही, बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांचे विचार मला पटतात, बाळासाहेबांचे विचार मी वाचलेले आहेत, आजही मी त्यांना किंमत देतो, पण पक्षाची जी भूमिका आहे ती पक्षाची भूमिका आम्हाला मान्य नाही. आम्ही आदिवासी माणसं आहोत, आम्हाला शाहू आंबेडकर फुले ह्या विचाराची माणसं आहेत आम्ही. आता जी आमची काही माणसं असतील ती त्या पद्धतीनं त्यांचा अभ्यास नसेल, सरपंच मी आज आहे पण हा राजकीय अभ्यास हा माझा पहिल्यापासूनच आहे. मी तसं म्हटलं तर स्वतंत्रवीर सावरकरांची पुस्तकं वाचलेली, त्यांचे विचार मला पटतात, परंतु ह्या सामाजिक पातळीवर जर म्हटले तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, आणि ते आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे. मला ज्यावेळा ज्यावेळा भेटतात, ज्यावेळा आमचे अध्यक्ष म्हणजे देवराम शेठ लांडे हे सुद्धा आमच्या विरोधात होते, ज्यावेळेला मागे खासदारकीची निवडणूक झाली, आमदारकीची निवडणूक झाली, त्यावेळेला आम्ही बापले काही तसे जर म्हटले तर नात्यानं, पण तरी आम्ही एकमेकाच्या विरोधात प्रचार करत होतो, लग्नामध्ये जात होतो, वरातीमध्ये जात होते, आम्ही इकडं आमच्या घरामध्ये एकत्र बसत होतो, पण एकमेकाच्या विरोध बोलत होतो. जयराम शेठ जरी असतील त्यावेळेला ते शिवसेनेत होते, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलत होतो, त्यांना अनेक वेळा आग्रह करतो की राष्ट्रवादीमध्ये या, नंतरच मी तुमचा होईल. घरात तुमचं आहे, समाजामध्ये तुमचा नाही. तुमच्या पोराला पक्षात घेण्यात यश आलं, वादच नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या.
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.